कोरोना चालू आहे, आपल्या सगळ्यांना विनंती आहे, कोरोना असल्यामुळे प्रत्येकाने मास्क हे कंपल्सरी वापरले पाहिजे. नमस्कार मित्रांनो, मी सर्पमित्र विलास वाकचोरे. आपण पाहता यूट्यूब चॅनल विलास स्नेक. खरं तर आत्ता आपण चिपाडे वस्तीवरती आलेलो आहे आणि चिपाडे वस्तीवरती आल्यानंतर पाहूया त्या ठिकाणी कुठल्या जातीचा साप भेटतो. आपल्याला त्यांनी फोन करून बोलवलेलं आहे. तर मित्रांनो, आपण जर पाहिलं तर या ठिकाणी खरं तर एक बिनविषय जातीचं मांडूळ आहे, तो पुढे चाललेला दिसतोय. मांडू जातीचा साप खरं तर आपल्याला भेटलेला आहे. त्यांनी आपल्याला फोन करून सांगितलेलं एक मोठा साप आहे, पूर्णपणे हा बिनविषारी आहे. बरेच लोक ह्याला ह्या सापाला बोलत असतात की दोन तोंड आहे. खरं तर कुठल्याच सापांना बऱ्यापैकी दोन तोंड नाहीच आहेत. ह्याचं तोंड आणि शेपूट आपण जर पाहिलं साधारण दिसायला एकसारखंच असल्यामुळं ह्या सापाला दोन तोंड आहेत असा एक गैरसमज आहे. आणि दुसऱ्या ह्या सापाबद्दलचा अजून एक गैरसमज आहे की हा सर साप विकलाच तर खूप असे पैसे भेटतात. खरं तर असं नाही आहे, कुठलाही साप विकल्यानंतर पैसे भेटत नाही आहे किंवा असं काही. आपण जर विकण्याचा प्रयत्न केला तर आपल्यावरती 1972 ॲक्टनुसार वन्य प्राणी कायद्याअंतर्गत तुम्हाला आता आपण पकडलेला साप हा निसर्गामध्ये सोडून देणार आहे. म्हणजे या ठिकाणी असणाऱ्या शेतीतला खरं तर हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. शेतीमध्ये राहणाऱ्या सापांपैकी हा एक आहे. आपण पकडलेला साप आता सुरक्षित ठिकाणी सोडणार आहे. साप चिपाडे वस्तीवरनं सुरक्षित ठिकाणी पाण्याच्या ठिकाणी ज्या ठिकाणी शेती रानमाळा आहे अशा ठिकाणी आपण खरं तर साप सोडायला आलेलो आहे. लोकवस्तीमधनं पाण्याच्या ठिकाणी खरं तर उन्हाची तीव्रता जाणता या सापांना पाण्याची खरंच आवश्यकता असते. पण त्या दृष्टिकोनातून आपण हा साप पाण्याच्या ठिकाणी सोडायला आलेलो आहे. आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता या ठिकाणी पाणी आहे आणि पाण्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी असणारे उंदीर बिडूक पालसरडे असतील या सापांचं अन्न त्यांना खाण्यासाठी. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ यूट्यूब चॅनलला पाहायला भेटेल. चॅनलचं नाव आहे विलास स्नेक. माझा मोबाईल नंबर 9623808039 आणि हा खरं तर माझ्यासोबत जोडीला व्हिडिओ शूटिंग ज्यांनी काढलेले ते प्रशांत कुतवळ व स्वप्नील बारोकर यांनी देखील खूप सहकार्य केलेले आहे. आता पकडलेला साप आपण सोडण्यासाठी आलो. पडलं आहे.